इचलकरंजी जवळच्या यड्राव एका व्यापाऱ्याला लुटल्याची घटना बारा ऑक्टोबर रोजी घडली होती या प्रकरणी इचलकरंजीच्या चौघा संशयितांना ताब्यात घेतलंय त्यांच्याकडून रोख रक्कम मोबाईलसह एक लाख पंच्याऐंशी हजाराचा ऐवज हस्तगत करण्यात आलाय या गुन्ह्याची तात्काळ उकल केल्याबद्दल पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी या पथकाला पंचवीस हजाराचं बक्षीस जाहीर केलं हातकणंगले तालुक्यातील कबनूर इथं राहणाऱ्या शेखर सिद्धनाळे यांचा स्वतःचा व्यवसाय आहे बारा ऑक्टोबर रोजी रात्री सव्वा आठच्या सुमारास ते त्यांच्या कामगारासोबत दुचाकीवरून सांगलीवरून जयसिंगपूर मार्गे घरी जात होते त्यावेळी यड्राव इथं त्यांचे दुचाकी अडवून अज्ञात चोरट्यांनी त्यांच्याकडील रोख रक्कम असलेली सॅक आणि मोबाईल हँडसेट असा एक लाख बहात्तर हजाराचा ऐवज चोरून नेला होता या प्रकरणी जयसिंगपूर पोलिसात गुन्हा नोंद झाला होता सहायक पोलीस निरीक्षक विकास जाधव आणि त्यांच्या पथकानं तातडीनं तपास करून सिद्धनाळे यांचा कामगार ओंकार हरुगडेला विश्वासात घेऊन चौकशी केली त्यानं इतर तीन साथीदारांसोबत कट रचून ही चोरी केल्याची कबुली दिली त्यानंतर यड्राव इथं सापा रचून पोलिसांनी सनी भोसले आसिफ मुजावर साहिल फणीबंद या तिघा संशयितांना दुचाकीसह ताब्यात घेतलं त्यांच्याकडून एक लाख एक्कावन्न हजार रुपये किमतीचा ऐवज हस्तगत करण्यात आला अटक केलेल्या संशयितांवर यापूर्वी मारामारी खुनाचा प्रयत्न करणे अपहरण लैंगिक अत्याचार अशा प्रकारचे गुन्हे दाखल आहेत या सर्वांना न्यायालयानं ना पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली तर अवघ्या चार दिवसात संशयितांना जेरबंद करण्यात यश आल्याबद्दल पोलीस अधीक्षक बलकवडे यांनी तपास पथकाला पंचवीस हजार रुपयांचं बक्षीस जाहीर केलं